त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर प्रश्न पाच प्रश्न विचारले एकाच उत्तर दिलं नाही. संजय राऊत प्रश्नाचं उत्तर देण्याची हिम्मतच नाही. म्हणून काय सांगतात शेवटची वॉर्निंग, म्हणून काय सांगतात वेडा झालेला आहे, म्हणून काय उत्तर देतात त्याला वेळात हॉस्पिटलमध्ये उत्तर भरती करू. उत्तर आले का पाच प्रश्नांचा? तीन सात बारा, चाळीस सात बारा आहेत रश्मी जी उद्धवजी ठाकरे जी ते ती तर म्हण आहे परिवारासोबत. आणि हे बघा तुम्हाला माहित असेल, विलास आठवले जी माहित असेल, पण मी चॅलेंज देतो महाराष्ट्रात कुणाला माहित नव्हता की अन्वय नाईक परिवाराबरोबर उद्धव ठाकरेजीचे तीस सात बारा कोणालाही माहित नव्हता. नाही मलाही माहित नव्हतं, तुम्ही जो आरोप केला त्याचा आरोप नाही. आरोप आणि माहितीमध्ये अंतर आहे. आरोप आणि माहित, आरोप ते चोरी केली जमीन तर आरोप होऊ शकतो. सात बारा तर त्यांच्या सरकारने मला दिलाय ना प्रिंट आउट माहिती माहिती बरोबर आहे. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग वाईकर मनिता रवींद्र वाईकर आणि रश्मी उद्धव ठाकरे हे कसं काय? मी पण चार्टर्ड अकाउंटंट आहे किंवा सामान्य माणूस. ह्या दोघांनी ते जमीन विकत घेण्याचं कारण काय? आणखी एक पण घेतली नाही पाहिजे. मला सांगा, तुम्ही एखादी शेत जमीन विकत घेतली, तुमचे मित्र असतील, कोणी राजकारणातले असतील, कोणी बिझनेसमॅन असतील, कोणी सीए असेल, त्यांनी एखादी जमीन विकत घेतली एकत्रितपणे मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला विचारतो. एक मला सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. आपण पत्रकार आहात, पत्रकारांनी कबूल केलं पाहिजे की इट इज अन ॲबनॉर्मल ट्रान्झॅक्शन. हे पत्रकारांनी कबूल करून त्यांना प्रश्न विचारायला. कसं ॲबनॉर्मल मला समजून सांगा तुम्ही. एखादी शेत जमीन आहे किरीटजी, साधा प्रश्न आहे, तुमचं उत्तर पूर्ण झालं मी प्रश्न विचारतो. एखादी शेत जमीन आहे, एखादा व्यवसाय आहे, दोन राजकारण्यांनी मिळून करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, काय मत आहे? तुम्ही त्याच्यावर आक्षेप आहे ना तुमचा? त्यांचं वायकर आणि उद्धव ठाकरे परिवार यांनी ही शेत जमीन विकत घेतली असा आक्षेप आहे तुमचा? परत आक्षेप नाही, माहिती माहिती हीच मी जनते समोर ठेवली आणि त्यांना प्रश्न विचारला. अरे आपण दोघांचे आणखीन असे कोणतेही ट्रान्झॅक्शन आहे का जॉईन? त्यांचे एफिडेव्हिट बघितले सगळ्यांचे? नाही आहे. एफिडेव्हिट बघितले ना? नाही आहे. एकच ट्रान्झॅक्शन आहे. तर वायकर ठाकरे संबंध काय? हा प्रश्न महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्र्यांना विचारणार. ही कॅन से ना इट इज अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. मी कुठे नाही म्हणतोय उद्धव ठाकरेजी मध्ये हिंमत आहे का सांगायची? इट हॅज टू बी ना. हे बघा, दोन बहिणी एकत्रित घेतात, पती पत्नी तर एकत्रित नाव करत, लक्षात आलं का? दोन चांगले मित्रांत यांत मी संबंध विचारलं. भाऊ आहे, बहिणी आहेत, माहित नाही ना मनीषा वायकर आणि रत्नी उद्धवजी ठाकरे सख्या बहिणी असल्या. देन ऑल्सो इट इज रेअर या विलाजे आय एम गोइंग ऑन रेकॉर्ड, इट इज रेअर शेत जमीन जे लागवडीला योग्य नाही अशी जमीन कोणी घेत असेल तर ते फॅमिलीच्याच नावावर असते. जर दोन मित्र घेत असेल ना तर अर्धी तुझी अर्धी माझी, मग विलास आठवले त्याच्या बायकोच्या नावावर अर्धी रजिस्टर केली जाते आणि किरीट तुम्ही त्याच्या बायकोच्या नावावर अर्धी केली जाते असं नसते. आणि मला तुमचा चॅनल द्वारा तेच जनतेला माहित आहे, तेच त्यांना आठवण करून द्यायचं किती जण ॲबनॉर्मल ट्रान्झॅक्शन. आम्ही प्रश्नच विचारलाय उद्धवजी आणि वायकरजी, तुम्ही दोघांनी एकत्रित येऊन जे जमीन घेतली इंटेन्शन काय? एवढंच विचारलंय. आरोप थोडं खूप वेळ झाला.